डबा कसा आहे? आवडतो ना? हो, खूप छान जेवण बनवता तुम्ही. नाही, तसं काही सगळं मीच नाही बनवत, आईच्याही हातचं असतं. नाही, तसं सगळंच खूप छान असतं. डब्यातलं लोणचं तर अप्रतिमच. ऑफिसमध्ये सगळ्यांना आवडतं. म्हणतात, रोज कसं काय लोणचं देतात तुमच्या काकू. उद्यापासून थोडं जास्त देईन, त्यांनाही द्या. हो. चला, निघते मी आता. आणखी थोडा वेळ थांबा ना. नाही, नको, सकाळी खूप काम असतं. मला तुमच्याशी प्रत्यक्षात बोलायचं आहे. मग बोलत का नाही? वाटीत लोणचं ठेवलं होतं, ते घातलंस ना? कामात लक्ष नाही तुझं. डबा कुठे? दिलाय मी. तू का दिलास? मी देणार होते ना ग. आजकाल तुझी नको ती नाटक चालू आहे. हल्लीच्या बातम्यांना काही अर्थच राहिला नाही. किसी का दर्द मिल सके तो ले उठा.
काय निघालात का? हो निघालो. या रात्री बसूया जरा. हो हो. आता कुठं बसताय? चहा घ्या. आओ बसू, म्हणजे आपलं कॅरम खेळायला बसू असं म्हटलं मी. छान झालाय चहा. हा बोल ग. अगं पण खरंच आता काही लग्नाची घाई नाहीये. मला अजून 2 वर्ष हवी आहेत. एवढ्यात तर नाही करू शकणार मी आई. नाही ग खरंच नाही. काय आता अचानक? नाही नाही मी नाही येऊ शकणार सुट्टी काढून आता. कधी म्हणजे? नको नको इकडे येऊ नका. मी सांगतो तुला कधी येणार ते. मी सांगतो का तुला कधी येणार ते? हां हो आत्ता जेवणार आहे. हां मी करतो तुला नंतर फोन. बाय. आईचा फोन का? हो आईचा फोन होता. उद्यापासून थोडं जास्त देईन, त्यांनाही द्या. अरे वा आज लोणचं जास्तच दिलंय. खरं सांगू का सर, हे लोणचं खाण्यासाठीच मी तुमच्यासोबत जेवायला बसतो. आणि कधी कधी मला असं वाटतं तुमचं लग्न झालंच नाही असं तुम्ही खोटं सांगता आणि बायकोन दिलेला डबा घेऊन येता. नाही हो तसं काही नाही. आमच्या शेजारी ज्या काकू राहतात ना त्यांचाच आहे डबा. तरी पण खानाली तर रोज लिंबाचं लोणचं कोण देतं? हा हा सुदेत घ्या, नाहीतर संपून जाईल माझ्याकडून. हो काय गप्पा चालल्यात? या मॅडम यांच्या डब्यात रोज लिंबाचं लोणचं कसं यावर गप्पा चालू आहेत. अरे वा चांगला आहे की डबा. मामा आपण पण यांच्या काकूंकडे डबा लावू. हो सांगायला काय आले आणि विसरूनच गेले. संध्याकाळी जाताना कांदिवलीच्या क्लायंटकडे जाणार आहे तर जाताना मी तुला सोडते. हो चालेल. चला बाय एन्जॉय. Hey!
माहिती आहे मला का बोलवलंय ते. माहिती आहे तर जाऊन एकदा, आत्ताच स्थळ चांगलंय. मला नाही जायचं, दरवेळी हेच सांगतात चांगलं स्थळ आहे चांगलं स्थळ आहे. आणि मला कायमचं गावाकडे राहायचं नाहीये. डबा. गरम आहे. थँक यू. छान नाचता तुम्ही. तुम्ही कधी पाहिलं? मी तुम्हाला काल खिडकीतून पाहिलं. तुम्हाला एक विचारू का हो? तुम्ही काल खरंच डब्यात जास्त लोणचं दिलं. हे जे काही घडतंय हे सगळं तुम्हालाही दिसतं का हो? हो. पण मला असं का वाटतं की हे सगळं फक्त मलाच दिसतं? हा तुमचा पेपर, तुम्ही रोज खालून घेऊन येता ना. आज मी आणलाय तुमच्यासाठी. सांगा ना, मला असं का वाटतं की हे सगळं फक्त मलाच दिसतं? बर, मग आपण असं करूयात, आज रात्री 10 वाजता जिनेवर भेटूयात. हो ठीक आहे, मी नक्की येईन. तुमचा पेपर, तुम्ही रोज खालून घेऊन येता ना. आज मी आणलाय तुमच्यासाठी. दिल का हाल सुने दिल वाला सीधी सी बात ना मिर्च मसाला कह के रहेगा कहने वाला दिल का हाल सुने दिल वाला सीधी सी बात ना मिर्च मसाला कह के
कहने वाला दिल का हाल सुन दिल वाला हाय करूं क्या सूरत ऐसी गांठ के पूरे चोर के जैसी चलता फिरता जान के एक दिन बिन देख पहचान के एक दिन बांध के ले गया पुलिस वाला दिल का हाल सुन दिल वाला सीधी सी बात न मिर्च मसाला कह के रहेगा कहने वाला हो आओ थामा 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 हाँ आ गया तुमचा पेपर अहो घेतला होता वाचायला हल्ली आमच्या पेपर मध्ये काही येतच नाही म्हणलं तुमचा पेपर वाचून बघावा बर येतो बूढ़े दरोगा ने चश्मे से देखा आगे से देखा पीछे से देखा ऊपर से देखा नीचे से देखा बोले ये क्या कर बैठे घोटाला आ ये क्या कर बैठे घोटाला ये तो है थानेदार का माला बर मग आपण असं करूयात आज रात्री 10 वाजता जिनेवर भेटूयात हो ठीक आहे मी नक्की येईन काय मनीष सर आज कुठे बाहेर जाणार आहात का नाही कुठे नाही नाही म्हटलं सकाळपासून सारखं घड्याला बघताय जेवणात पण लक्ष नाही नाही ते थोडे रिपोर्ट्स कम्प्लीट करायचे होते बरं बरं आणि आज पण शीतल मॅडम सोबत जाणार आहे म्हणून जरा लवकर आवरत होतो ठीक आहे ठीक आहे बसा क्या
शाबाश, जेवण झालेलं दिसतंय. क्या आजकाल खेळायला येत नाही तुम्ही? हा ते मी जरा लवकर झोपतो ना. हा ते दुसऱ्या दिवशी ऑफिस असतो म्हणून जरा लवकर झोपतो. हा हाय बोल ग. हा आत्ताच जेवलो. अगं मला खरंच वेळ नाही आत्ता तिकडे यायला. मी सांगेन तुला कधी येणार आहे ते. अगं मग सांग ना त्यांना, आता नाही थोड्या दिवसांनी कळवतो म्हणा. तसं नाही आहे अगं, लग्न करणार आहे पण मला आणखी थोडा वेळ हवाय ग. हो माहिती मला. तसं काही नाही आहे गाई. मग तू त्यांना सांगून टाक ना त्याने दुसरी मुलगी बघितली म्हणून. अगं तू सांग त्यांना बिंदास. हो मी गावी आल्यावर तुला सगळं सांगेन. हो मी पाहिली एक मुलगी, आवडते ती मला. हो दिसायला छान आहे आणि स्वभावाने पण खूप छान आहे. हो आई रोज भेटतो आम्ही. हो ग विचारणार आहे. नाही ग ऑफिसमध्ये नाही आहे, इथे चाळीत राहते. हो छान आहे. हां असू देत, तू ठेव फोन आत्ता. अगं मला आधी विचारू तर देशील की नाही? हां चल ठेवतो मी फोन, बाय. बरं करायला लवकर लग्न. आता येताय का खाली? चला आमची वेळ झाली. गुड नाईट. गुड नाईट. मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम बुलाने को. आएगा भाई नशीब माजा, रोज उठूं तेज तेज. मग आपण असं करूयात, आज रात्री 10 वाजता जिनेवर भेटूयात. हो ठीक आहे, मी नक्की येईन. हो मी पाहिली एक मुलगी, आवडते ती मला. हो दिसायला छान आहे आणि स्वभावाने पण खूप छान आहे. हो आई रोज भेटतो आम्ही.
आज डब्याला लोणचं नाही, असं कसं काय? माहित नाही, आज काही मजा येणार नाही जेवायला. मग काकू, स्नेहा. अरे स्नेहा गावी गेली मामाकडे, काही काम होतं का? नाही, सहजच ते गाण्यांचा आवाज नाही आला ना म्हणून. बर बर. आज काय उत्साह दिसत नाहीये खेळण्यात. आज एक पण गोटी जात नाहीये ना. लग्नाचं टेन्शन घेतलं की काय? नाही नाही. घ्या घ्या, लवकर लग्नाचं टेन्शन घ्या आणि करा, म्हणजे चारीत पाठोपाठ दोन लग्न होतील. दोन? कुणाची? एक तुमच आणि एक आमच्या स्नेहाच. स्नेहाच? हा, गेली आहे मामाकडं. आता तारीख ठरवूनच परत. एक तुमच आणि एक आमच्या स्नेहाच. Thank you.
मनीष सर चला जेवायला, आलोच मी फाईल देऊन। काय तर बिनसलेलं दिसतंय। डबा बदललात की काय? आज पण लोणचं नाहीये। हा हे देऊ। ओ शीतल मॅडम, काय आणलं का जेवणासोबत? आज पण नाही का काय? होय होय, आज पण डब्यात लोणचं नाहीये। बर सर। ओ सर जाऊ दे मरत जायला। तुम्ही का नाही आला त्या दिवशी? मी तुमची खूप वाट पाहिली, रोज इथे या इथे येऊन तुमची वाट पाहिली, का आला नाहीत तुम्ही? तुम्ही डब्यातलं लोणचं देखील बंद केलं। का केलं तुम्ही असं? तुम्ही सांगा, आज परत किती वाजता भेटायचं ते? त्या दिवशी मी वाट पाहिली तुमची, पण तुम्ही आला नाहीत।
मला तुमच्याशी प्रत्यक्षात बोलायचंय. मला आवडता तुम्ही. माझं प्रेम आहे तुमच्यावर. लग्न करायचंय मला तुमच्याशी. हेच मला त्या दिवशी सांगायचं होतं. तुम्ही म्हणालात ना की हे सगळं तुम्हालाही दिसतं म्हणून. मग का आला नाही तुम्ही? कारण मला वाटलं माझं स्वप्न फक्त माझ्यासाठी आहे. म्हणजे Oh,